हॅलो नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओ मध्ये आपण पार्टनरशिप फायनल अकाउंटची इंट्रोडक्शन प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स नेसेसिटी ऑफ फायनल अकाउंट्स नंतर स्टेप्स पाहिले अकाउंटिंगच्या तर अशा सर्व बाबी आपण पाहिलेल्या आहेत ट्रेडिंग अकाउंट पाहिले आहेत त्याची बाटली बॉयची एक डेफिनेशन दिलेली आहे ती दिले पाहिले डेफिनेशन बाटली बॉयची तुम्ही आता पाठच करून ठेवा जर आपल्याला आन्सर इन वन सेंटेन्समध्ये तर डेफिनेशन येऊ शकते त्यानंतर आज आपण पाहणार आहोत आजच्या ऑडिओमध्ये ट्रेडिंग चा जो फॉर्मॅट आहे त्याचा आपण आता थोडंसं अकाऊंट नेम वाईज किंवा ॲटम वाईज आपण थोडक्यात त्याची माहिती घेऊया अकरावीला आपण बघितलं आहे पुन्हा आपण बघणार आहोत आणि हा ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचं आहे ट्रेडिंगचा लिहून काढायचं चला ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड म्हणजे पहिल्यांदा आपल्याला सोल्युशन लिहिताना इन द बुक्स ऑफ डॅश डॅश त्याच्या खालच्या वेळीला ट्रेडिंग अकाउंट आणि तिसऱ्या वेळीला फॉर द इयर एंडेड थर्टी फर्स्ट मार्च डॅश डॅश काय असेल ते वर्ष त्या ठिकाणी लिहायचं आहे त्याच्या खाली आता डेबिट आणि क्रेडिट हे आपल्याला माहितीच आहे नंतर मग आपल्याकडे इथे सहा कॉलम फॉर्मॅटमध्ये दिलेले आहेत तर तुम्ही चारच कॉलम आपण अकरावीला जसे ओपन केले होते तसे केले तरी चालतील इथे जे गुणाकाराचं चिन्ह किंवा कॅपिटल एक्स दिसतोय तिथे अमाऊंट आहे असं या ठिकाणी गृहित धरायचं आहे आणि ह्या फॉर्मॅटचा आपण ब अभ्यास करायचा तर पहिला ॲटम आहे आपला नेहमीप्रमाणे टू ओपनिंग स्टॉक म्हणजे व्यवसाय सुरू करत असताना मालाचा किती स्टा साठा होता त्याची किती र किंमत होती तर ती स्टॉकची किंमत या ठिकाणी लिहायची इथे आपल्याला प्राइसेस लिहायचे आहेत नंबर ऑफ स्टॉक किती आहे ते लिहायचं नाही आईश। त्यानंतरचा आयटम आहे आपला टू पर्चेसेस आणि परचेसची अमाऊंट आता आपल्याला माहीत आहे ॲडजस्टमेंट असते रिटन आउटवर्डची किंवा आणि ते रिटन आउटवर्ड यामधून आपण काय करत असतो लेस करत असतो मग त्या ठिकाणी शिल्लक राहिली रक्कम जी आहे ती आउटरला घ्यायची असते तर इथे आपल्याला रक्कम लिहायची ले नंतर लेस रिटर्न आउटवर्ड लिहून त्याच्यासमोर रक्कम लिहायची इथं मायनस चिन्ह द्यायचं आहे आता तुम्हाला आवश्यक आहे देणं तुमच्या वहीमध्ये तुम्ही देऊन घ्या इथे दिलेलं नाही आहे आणि त्याच्या खाली अंडरलाईन मारणं कंपल्सरी आहे आणि मग आउटरला त्याच्या त्या चोळीला काय घ्यायची आहे त्याची वजबाकी घ्यायची आहे पुढचं आयटम आहे टू कॅरेज इनवर्ड म्हणजे एक प्रकारची आपल्याला हमाली किती लागलेली आहे तर तो आयटम या ठिकाणी येणार आहे तर तुम्हाला मी सांगितलं आहे कॅरेज असेल तर ट्रेडिंगच्या डेबिटला लिहा कॅरेज इनवर्ड असेल तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहा आणि कॅरेज आउटवर्ड असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहा तर असे तीन आयटममधला फरक मी तुम्हाला आता परत एकदा अकरावीला सांगितलं आहे बारावीला पण सांगितले त्याच्या खाली आयटम आहे आपला टू फ्रेट आता टू फ्रेट म्हणजे एक प्रकारचं काय आहे त्याला आपण काय म्हणतो हा हमालीच म्हणतो आले एक लक्षात तर ती जी हमाली आहे ही हमालीसुद्धा एक प्रकारचा खर्च खर आहे आणि म्हणून तो सुद्धा आपण काय करायचं आहे त्या अकाऊंटच्या डेबिटला लिहायचा आहे तर अशा प्रकारे एक प्रकारचं ते हामाली म्हणा किंवा भाडं म्हणा नाही का गाडी भाडं म्हणा तर अशा प्रकारे आपल्याला ते फ्रेट त्या ठिकाणी आपल्याला क द्यावे लागतात खर्च करावे लागतात पैसे तर अशा प्रकारे त्याला आपण फ्रेट किंवा गाडी भाडे किंवा हा अशा अर्थानं आपण सांगू शकतो त्याच्यानंतर पुढचं दिलेलं आहे डॉक चार्जेस आता हे डॉक चार्जेस हा जो शब्द आहे हा जिथं बंदर आहे म्हणजे बोटीने माल येतो बंदरावरती माल उतरवला जातो तिथे हे चार्जेस आहे इतर ठिकाणी कोणं वापरलं जात नाही त्यामुळे ते त्याला डॉक चार्जेस म्हणतात आणि मराठीत जर त्याचा पाहिला गेला अर्थ तर गोदी गोदीचे भाडे तर मग तिथे गोदी कशाला म्हणायचं तर बंदरावरचा जो भाग असतो तर तिथे मग गोडाऊन असतं मालाची ब मोठी बोट आल्यानंतर छोट्या छोट्या बोटीने माल वाहून येतो तर त्या प्रकारचं तिथे जे भा वाहून नेण्याचं जे भाडं आहे ना त्याला डॉक चार्जेस म्हणतात ते तर डॉक चार्जेस आहे ते इथंच घ्यायचे आहे त्याच्यानंतरचा पॉईंट आहे आपला Duty. आ, कस्टम ड्युटी म्हणजे थोडक्यात आपण सीमा बदलली की आपल्याला काय द्यावं लागते चार्जेस द्यावे लागतात त्याला टॅक्स म्हणतो आपण एक प्रकारचा तसं इथं कस्टम ड्युटी त्यालाच म्हटलेलं आहे कोणत्याही राज्याची जिल्ह्याची देशाची सीमा ओलांडली की आपल्याला काही चार्जेस पडतात ते आपल्याला भरावे लागतात त्याला आपण कस्टम ड्युटी असं म्हणतो ते तो हे कस्टम चार्जेस हे प्रत्येक देश प्रत्येक राज्य किंवा त्या देशाच्या नियमाप्रमाणे राज्य जिल्हे वगैरे ठरवत असतात तर त्या ठिकाणी जे कस्टम ड्युटी असेल त्या ठिकाणी ती भरावी लागते त्यानंतर आहे वेजेस प्रॉडक्टिव्ह म्हणजे आता मजुरी वेजेस म्हणजे मजुरी पण कशी प्रॉडक्टिव्ह म्हणजे उत्पादनासाठी अस आवश्यक असलेली मजुरी कारण ट्रेडिंग अकाउंटचं डेबिट साईड आपण पाहतोय ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला सर्व डायरेक्ट एक्सपेन्सेस वरती आपण ट्रेडिंग अकाउंट हा पॉईंट पाहिला आहे त्यामध्ये दिले ते दिलेलं आहे की सर्व डायरेक्ट एक्सपेन्सेस प्रत्यक्ष खर्च आणि मी तुम्हाला अधिक सांगितलेला आहे अकरावीला उत्पादन सुरू होण्यापूर्वीचा जो खर्च आहे तो या ठिकाणी येतो आणि म्हणून त्यांनी म्हटलं आहे वेजेस प्रॉडक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग वेजेस तर हे सर्व प्रकारचे जे वेजेस आहे उत्पादनाचे आणि उत्पादन तयार करण्यामागचे ते सर्व तो ॲटम जे आहे ते या ठिकाणी घ्यायचं आहे त्यानंतर आहे वेजेस अँड सॅलरीज तर हाही आयटम त्या ठिकाणी ट्रेडिंगच्या डेबिटला घ्यायचा आहे तर मजुरी आणि पगार तर मी तुम्हाला सांगितले फक्त वेजेस आलं तर ट्रेडिंगच्या डेबिटला वेजेस अँड सॅलरी आलं तरी पण ट्रेडिंगच्याच डेबिट साईडला आणि जर सॅलरी आलं तर सॅलरी घ्यायचं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आणि त्याच्यानंतर सॅलरी अँड वेजेस असं जरी आलं तरीसुद्धा कुठं लिहायचं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पुढचा आयटम आहे पहा इम्पोर्ट ड्युटी आता इम्पोर्ट ड्युटी म्हणजे काय तर आपण जो माल दुसऱ्या देशातून आपण काय करतो आपल्या देशात आयात करतो तर तेव्हा जेव्हा आपल्याला जे चार्जेस पडतात टॅक्स पडतो त्यालाच आपण इम्पोर्ट ड्युटी म्हणजेच आयात शुल्क असं म्हणतो आणि लक्षात आता तुमच्या इम्पोर्ट ड्युटी म्हणजे काय त्यानंतर पुढचं आयटम पहा आता पुढचं आपल्याला दिलेलं आहे कोल कोक गॅस मोटिव पॉवर ऑइल वॉटर ग्रीस तर आता हे सगळी इंधनाच्या बाबतीतले शब्द आहे तर सगळा इंधन जो आहे तो आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग करण्यापूर्वीच लागतो खर्च म्हणून हा काय झाला प्रत्यक्ष एक्सपेन्सेस डायरेक्ट एक्सपेन्सेस त्यामुळं आपण तो ॲटम या ठिकाणी घ्यायचा आहे तर आता सर्वांनाच माहिती आहे का तर कोळसा गॅस पाणी इंधन आणि तेल हे असल्याशिवाय कोणताही उत्पादन कंपनी जे आहे मॅन्युफॅक्चरिंग कंपनी उत्पादनच करू शकणार नाही त्यामुळे तो काय झाला इनडायरेक्ट एक्सपेन सॉरी डायरेक्ट एक्सपेन्सेस इथं आपण काय करणार आहोत इथं लिहिणार आहोत तर पुढचं पॉईंट पाहता टू रॉय आता टू रॉयल्टी ऑन परचेसेस ऑर प्रॉडक्शन मग तुम्हाला मी रॉयल्टी शब्दाचा अर्थसुद्धा सुद्धा आहे रॉयल्टी म्हणजे एखाद्या बाबतीमध्ये आपण काय केलेलं आहे उत्पादन केलेलं आहे आणि ते उत्पादन काय करणार आहे समोरचा व्यक्ती त्याचा काय घेणार आहे फायदा घेणार आहे अशा वेळेस आपल्याला त्याबद्दल आप तो काय करतो काहीतरी मानधन देतो त्यालाच आपण काय म्हणतो रॉयल्टी असं म्हणतो मी तुम्हाला उदाहरण दिले समजा एखाद्या लेखकाने पुस्तक लिहिलं कथा का कादंबरी लिहिली किंवा एखाद्या कवीने कविता लिहिल्या त्याचं पुस्तक तयार झालं मग आता ते पुस्तक कोण छापतो तो प्रकाशनवाला तर प्रकाशनवाल्याला त्या ठिकाणी पैस पुस्तक तयार करून नंतर तो विकतो पैसे कोणाला मिळतात प्रकाशनवाल्याला मग लेखकाला काय तर लेखकाला काहीच मिळत नाही अशा वेळेस म्हणून लेखक आणि जो प्रकाशक असतो या दोघांमध्ये काय होतो करार होतो आणि करारा त्या करारामध्ये प्रकाशक त्या लेखकाला व पहिल्या वर्षात किंवा दोन वर्षात यांच्या करारात ठरेल त्याप्रमाणे की तुम तुम्हाला पहिल्या वर्षी जेवढ्या कॉपीज विकले जातील त्याच्यात तुम्हाला इतके टक्के तुम्हाला आम्ही काय देणार कमिशन देणार किंवा तुम्हाला कमिशन म्हणतोय मी आता तर रॉयल्टी देणार रॉयल्टी शब्द त्या ठिकाणी वापरला जातो म्हणजे प्रकाशक त्या लेखकाला किंवा कवीला त्या ठिकाणी जे मानधन देतो त्या पुस्तक लिहिल्याबद्दलचं त्यालाच काय म्हणायचं रॉयल्टी आणि हाच रॉयल्टी शब्द मी तुम्हाला अजून दुसरे एक उदाहरण दिलंय आपल्याला खाणी सर्वांनाच माहिती आहे खाणी दगडाची खाण कोळशाची खाण नाही का अनेक प्रकारच्या खाणी इंधनांच्या तर ह्या ज्या खाणीच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे मग ज्या मालकाचा तो डोंगर असेल किंवा दगडाची खाण असेल तर तो दुसराच कोणीतरी येऊन त्या ठिकाणी काय करतो दगड काढून घेऊन जातो तर त्याच्या बदल्यात मालकाला रॉयल्टी देत असतो आणि त्या, त्या, त्या दोघांमध्ये आधी करार होतो आणि नंतर तो त्याचा दगड काढून घ्यायला सुरुवात करतो त्या एक ट्रक भरून गेली की एवढे पैसे दोन ट्रक गेल्या एवढे पैसे तर अशा प्रकारे तो खान चालवणारा जो आहे तो त्या ठिकाणी रॉयल्टी म्हणू आपण त्याला आता ही रॉयल्टी म्हणजे एक प्रकारचं मालकाचं उत्पन्नच असतं आणि हे उत्पन्न तो त्या ठिकाणी त्या मालकाला देत असतो त्यालाच काय म्हणायचं आहे रॉयल्टी ऑन परचेसेस म्हणजे ख खरेदीवरची सुद्धा रॉयल्टी असू शकते आणि रॉयल्टी ऑन प्रॉडक्शन उत्पादनावरची सुद्धा रॉयल्टी असू शकते तर अशा प्रकारचे अमाऊंट या ठिकाणी लिहायची पुढचं आहे प्रायमरी पॅकिंग चार्जेस म्हणजे आपण पहिल्यांदा कोणतेही उत्पादन बनवलं की पहिल्यांदा त्याचं काय करतो व्यवस्थितपणे पॅकिंग करतो नंतर त्याला लेबलिंग वगैरे करतो असे आहेत आपले ते ओसीच्या टॉपिकमध्ये पाहिलेत परत एकदा आपल्याला ओसीच्या ओ किंवा याच्या इकॉनॉमिकच्या टॉपिकमध्ये परत येऊ शकतील तर प्रायमरी पॅकिंग चार्जेस आपण त्याला म्हणूया प्राथमिक सुरुवातीला ज्या गोष्टी पॅकिंग कराव्या लागतात तर तो खर्च या ठिकाणी घ्यायचा आहे नंतर आहे फॅक्टरी लाइटिंग अँड हिटिंग म्हणजे तुम्हाला प्रकाश योजना कारखान्या फॅक्टरी म्हणजे कारखाना कारखान्यामध्ये प्रकाशाची योजना करावी लागते प्रत्येक ठिकाणी उत्कृष्ट आणि प्रत्येक गोष्ट स्पष्ट दिसेल अशा प्रकारची प्रकाशाची योजना असते आणि सूर्यप्रकाशाचाही उपयोग केला जातो आणि कृत्रिम विजेचाही वापर केला जातो अँड हिटिंग म्हणजे जर उष्णता द्यायची असेल कारखान्यामध्ये कारण काही ठिकाणी गरज असते की बॉइलिंग करण्याची किंवा हिटिंग करण्याची तर तिथे तो खर्च जो आहे त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे पुढचा ॲटम पाहता टू फॅक्टरी रेंट अँड रेट्स म्हणजे आपण समजा फा बॅक्टरी जो रेंट आहे भाडं म्हणतो आपण त्याला म्हणजे कारखान्याला काही ठिकाणी गोडाऊन्स घ्यावे लागतात गरज पडते आणि वाणीला माल साठवायला जागा नसते तर बाहेरचे गोडाऊन घे घ्यावे लागतात काहीतरी कारणास्तव काहीतरी घ्यावं लागतं ते घ्यावं लागत असताना रेंट मात्र त्या ठिकाणी द्यावा लागतो रेंट किंवा रेट तर त्यांचे जे दर आहे त्याप्रमाणे तो रेंट त्या ठिकाणी काय केला जातो दिला जातो म्हणून तो काय झाला आपला या पार्टनरशिप फर्मचा एक्सपेन्सेस आणि म्हणून तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेतला जातो पुढचं आहे फॅक्टरी इन्शुरन्स तर आता इन्शुरन्स सर्वांनाच माहिती आहे इन्शुरन्स म्हणजे विमा तर विमा हा खूपच महत्त्वाचा ठरतो आहे कारण सुरक्षिततेसाठी सगळेजण काय घेतात विमा घेतात म्हणजे कारखान्यामध्ये काही नुकसान झालं तरी तुम्हाला नुकसान भरपाई मिळते आणि म्हणून हा फॅक्टरी इन्शुरन्स हा सुद्धा एक प्रकारचा आपला डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे तो त्यामुळे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेतला आहे पुढं आहे वर्क्स मॅनेजर सॅलरी म्हणजे जो प्रत्यक्ष एक व्यवस्थापकीय एक कामगार असतो तो त्या ठिकाणी काय करत असतो काम करत असतो स्वतः त्या ठिकाणी एक प्रकारे व्यवस्थापक म्हणून कारखाना पूर्ण पाहत असतो आणि म्हणून त्याला वेतन किंवा पगार दर महिन्याला त्या ठिकाणी दिला जात असतो तर असा जो मॅनेजर असेल त्याला तेल वर्क्स मॅनेजर सॅलरी असं म्हणतात ही हा ऍटम कुठं लिहायचा आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला समजा पार्टनर सॅलरी असेल तर तर मात्र तो कुठं लिहायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहायचा आहे आणि लक्षात दोन सॅलरीमधला फरक हा वर्क्स मॅनेजर आहे आणि पार्टनर आहे मग वर्क्स मॅनेजर हा बिफोर प्रॉडक्शनपासून काम करायला सुरुवात करतो म्हणून हा एक्सपेन्सिस बिफोर प्रॉडक्शन झाला आणि लक्षात आणि म्हणून तो त्याचाही नोंद या ठिकाणी केली जात असते तर अशा प्रकारे Uh, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटचे सर्व आयटम संपले शेवटचा आयटम आहे आपला ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन मग तुम्ही तो टोटल जी आली uh, क्रेडिट साईड जास्त भरली आणि बॅलन्सिंग फिगर जर डेबिटला आली तर त्या ठिकाणी आपण नाव देणार टू ग्रॉस प्रॉफिट कॅरेट डाऊन आणि अमाऊंट लिहिणार आले लक्षात तर ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईड आपण आता पाहिलेली आहे ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईड पाहत असताना आपल्या लक्षात आलंय की सर्व एक्सपेन्सेस या साईडला येतात आणि जे एक्सपेन्सी आपण आता ट्रेडिंग अकाउंटवरती थेरोटिकल जी माहिती पाहिली तर त्या थे थेरॉटिकल माहितीमध्ये आपण तेच पाहिलेलं आहे की इन द डेबिट साईड ऑफ ऑिस अकाउंट ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस आर रेकॉर्डेड म्हणजे या अकाउंटच्या डेबिट साईडला सर्व डायरेक्ट एक्सपेन्सेसची नोंद केली जाते अँड इन द क्रेडिट साईड ऑफ अकाउंट ऑल डायरेक्ट इन्कम्स ऑफ द फर्म आर रेकॉर्डेड आणि मग क्रेडिट साईडला सर्व इन्कम्स आहेत जे डायरेक्ट इन्कम्स आहेत अशा सर्व अकाउंटची किंवा ची नोंद त्या ठिकाणी केली जात असते तर आता आपण पाहूया ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साइडची माहिती तुमची क्रेडिट साईडची माहिती तर आता पहिलाच आयटम आहे आपला बाय सेल्स आता तू सर्वांनी क्रेडिट साईडला या लक्ष द्या तुम्ही क्रेडिटचं उजवी बाजू आपण म्हणतो त्याला बाय सेल्स पहिल्यांदा विक्री किती आहे तुमची ती लिहा आणि त्याच्यातून आपण काही माल विकतो परत येतो काही काही माल आपल्याला परत तो घ्यावा लागतो तर असा जो माल विक आपण रिटर्न येत असतो त्याला आपण रिटर्न इनवर्ड किंवा आपण दुसरा शब्द काय वापरतो सेल्स रिटर्न जसं परचेसला रिटर्न आउटवर्ड किंवा पर्चेस रिटर्न असे दोन शब्द आहेत अगदी त्याचप्रमाणे सेल्सलाही दोन शब्द आहेत रिटर्न इनवर्ड किंवा सेल्स रिटर्न तर हा जो सेल्स रिटर्न आहे तो इथून काय करायचा आहे लेस करायचा लेस करत असताना सेल्सची अमाऊंट लिहा त्याच्या खाली मग लेस करण्याचे अमाऊंट द्या त्याला वजाचिन्ह द्या पुस्तकात दिलेलं नाही आहे पण तुमच्या वहीमध्ये कंपल्सरी द्यायचं आहे त्याच्या खाली महा काय करायची आहे रेषा वाढायची पुस्तकं तोडलेली आहे आणि मग वजाबाकी करून आउटरला उत्तर घ्यायचं आहे आलं लक्षात तुमच्या पुढे आता पुढं बघा काय दिलं आहे आता बाय गुड्स लॉस बाय फायर म्हणजे लॉस जर झाला आपला आग लागली फायर म्हणजे आग लागणे आणि त्यामुळे नुकसान झालं तर अशी अमाऊंटसुद्धा इथे आपण घ्यायची आहे कारण जेवढं आपला माल कमी झालेला आहे मी तुम्हाला शिकवलं आहे आईडिंग अकाउंटच्या केड साईडला कोणत्याही कारणास्तव माल कमी झाला तर त्याची नोंद करायची असते तर बघा आता तुम्ही सेल झाला माल कमी झाला लगेच नोंद आता गुड्स लॉस बाय फायर आहे आग लागून माल जळाला आहे तर कमी झालाय माल त्याची नोंद या ठिकाणी पुढचं पहा बाय गुड्स लॉस्ट बाय थीप थीप म्हणजे चोरी चोरी होऊन नुकसान झालेलं आहे मालाची चोरी झाली आणि नुकसान झालं किती रुपयाचं झालं ते इथं लिहा म्हणजे माल कमी झाल्याची नोंद या ठिकाणी आलेली आहे पुढे पहा बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल आणि मग गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल म्हणजे नमुना म्हणून मालाची मोफत वाटणी केली जाते तोही पण एक प्रकारचा खर्च असतो मी त्याचं उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे द्राक्षाचं उदाहरण अनेक विक्रेते द्राक्ष आपल्याला सॅम्पल म्हणून विकतात दिवसभरात त्यांची एक दोन किलो सॅम्पल वारीच जातात आणि मग त्यांचे काही पैसे मिळत नाही म्हणून ते पण काय करतात द्राक्षामध्ये तुमचं पाच दहा रुपये भाव वाढून घेतात आणि ते दोन रुपये फ्री दिलेले ते पैसे सगळे त्यांची वसूल होतात तर तो जो खर्च आहे म्हणजे माल कमी झाला आहे माल कमी झाला किती रुपयाचा जा कमी झाला फ्री सॅम्पलमुळं तर त्याची अमाऊंट इथं लिहा बरोबर येतं आहे नाही बघा कमी झाला सर्व आयटम्स इथं येणार पुढे बाय गोड्स लॉस्ट इन ॲक्सिडेंट म्हणजे ॲक्सिडंटमध्ये म्हणजे अपघात झाला काहीतरी आणि त्यात मालाचं काय झालं नुकसान झालं तर असाही ॲटम अशी अमाऊंट या ठिकाणी लिहायची आहे पुढं बाय गोड्स बी ड्रॉन बाय पार्टनर्स म्हणजे कधी कधी आपण पाहिलं आहे पार्टनर्स लोक ड्रॉइंग घेतात आणि ते ड्रॉइंग इन कॅश ऑन इन गुड्स असते मग कधी कधी मालाच्या स्वरूपात जर माल घेतला असेल तर आपण इथे लिहायचं बाय गुड्स विड्रॉन बाय पार्टनर्स बाय अशोक ज्याचं नाव असेल तिथं पार्टनर शब्द काढून टाकायचा विड्रॉन बाय अशोक असं लिहायचं एक्झाम्पलमध्ये आणि त्याच्या पुढे त्याच्या अमाऊंट लिहायचे आणि पुढे पहा आपण सुरुवातीला बघा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटच्या साईडला पहिल्या जोडीला घेतलेला आहे ओपनिंग स्टॉक तर इथे असतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडच्या शेवटच्या वेळीला मग एकूण माल विक्री करून किती माल शिल्लक राहिला आहे त्याची एकूण अमाऊंट किती आहे तर तो असतो आपला क्लोजिंग स्टॉक आणि हा क्लोजिंग स्टॉक या ठिकाणी लिहायचा असतो तर त्याच्यासाठी लिहून झाल्यानंतर सर्वात शेवटचा आयटम आपला असतो की ग्रॉस लॉस आता इथे बघा म्हणजे ट्रेडिंग अकाउंट क्लोज जर केलं तर या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस मिळतो एकाच वेळेस दोन्ही कधीही मिळत नाही मग डेबिट साईड जास्त आली तर ग्रॉस लॉस होतो आपण वरती ट्रेडिंग अकाउंटच्या याच्यामध्ये इन्फॉर्मेशनमध्ये पाहिलं आहे आणि जर क्रेडिट साईड जास्त असेल तर काय होतो ग्रॉस प्रॉफिट होतो तर अशा प्रकारे आपण ट्रेडिंग जी आज माहिती पाहिली आहे सर्वांनी हे ट्रेडिंग अकाउंट व वहीमध्ये लिहून काढायचं आहे थोडंसं ॲटमची ओळख करून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे मी तुम्हाला सर्व ॲटमच्याबद्दलची माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे त्याबाहेर खाली थोडीशी इन्फॉर्मेशन दिली ती काय आहे ती पाहूया ती पाहूया आपण इन द केस ऑफ combined टर्म्स ऑफ वेजेस अँड सॅलरीज फॉलोइंग ट्रीटमेंट शूड बी given. मगाशीच मी तुम्हाला याबद्दल सर्व सांगितलंय की वेजेस आणि सॅलरीबाबत ज्या combined treatment असतील केसेस असतील तर कशी द्यायची तरी पण आपण पाहूया ए पॉईंट पहा When the atom wages and salaries is given, in which wages are appearing first, एक लक्षात आहे की atom wages and salaries दिलेला असेल तर पहिल्यांदा वेजेस हा जिथे आहे त्याला पहिल्यांदा दाखवा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आले लक्षात शा, सॅलरीजला तुम्ही नंतर दाखवायचे पी एलच्या डेबिटला इट शूड बी ट्रान्सफर टू ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड आणि हे वेजेस जे आहेत ते तुम्ही ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचं आहे किंवा ट्रान्सफर आहे बी पॉइंट पहा व्हेन द ॲटम सॅलरीज अँड वेजेस इज गिव्हन इन वेज सॅलरीज ॲपियर फर्स्ट म्हणजे आता बघा इथे काय झालं सॅलरी वेजेस असा आयटम आलेला आहे तर सॅलरी पहिल्यांदा दाखवलेली आहे मी तुम्हाला मग अशीच सांगून झालंय सॅलरी पहिल्यांदा दाखवलेली आहे मग इट इज ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड आणि मग ती कुठं लिहायची प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला म्हणजे ए पॉईंटमध्ये काय सांगितलं वेजेस अँड सॅलरीज असं आलं म्हणजे वेजेस पहिल्यांदा आहे का शब्द म्हणून तो कुठं दाखवायचा ट्रेडिंगच्या डेबिटला आणि सॅलरी अँड वेजेस असेल समजा तर सॅलरी शब्द पहिल्यांदा आहे ना म्हणून तो कुठं दाखवायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला असे दोन पॉईंट आपल्याला या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटच्या बाबतीत दिलेले आहेत तर आपण इथं थांबूया पुढचं ते पाहूया आपण इन द केस ऑफ कंबाईंड टर्म्स ऑफ वेजेस अँड सॅलरीज फॉलोईंग ट्रीटमेंट शूड बी गिव्हन मग अशीच मी तुम्हाला याबद्दल सर्व सांगितलं आहे की वेजेस आणि सॅलरीबाबत ज्या कंबाईंड ट्रीटमेंट असतील केसेस असतील तर कशी द्यायची तरी पण आपण पाहूया ए पॉईंट पहा वेन द ॲटम वेजेस अँड सॅलरीज इज गिव्हन इन विच वेजेस आर ॲपरिंग फर्स्ट एक लक्षात घ्यायचं आहे की अॅटम वेजेस अँड सॅलरीज दिलेला असेल तर पहिल्यांदा वेजेस हा जिथे आहे त्याला पहिल्यांदा दाखवा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आले लक्षात सॅलरीजला तुम्ही नंतर दाखवायचे पी एलच्या डेबिटला इट शूड बी ट्रान्सफर टू ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड आणि हे वेजेस जे आहेत ते तुम्ही ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचं आहे किंवा ट्रान्सफर करायचं आहे बी पॉईंट पहा वेन द अॅटम सॅलरीज अँड वेजेस इज गिवन इन वेस सॅलरीज ॲपियर फर्स्ट म्हणजे आता बघा इथे काय झालंय सॅलरी आणि वेजेस असा आयटम आलेला आहे तर सॅलरी पहिल्यांदा दाखवलेली आहे मी तुम्हाला मग अशी सांगून आहे सॅलरी पहिल्यांदा दाखवलेली आहे मग इट इज ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड आणि मग ती कुठं लिहायची प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला म्हणजे ए पॉईंटमध्ये काय सांगितलं वेजेस अँड सॅलरीज असं आलं म्हणजे वेजेस पहिल्यांदा आहे का नाही शब्द म्हणून तो कुठं दाखवायचा ट्रेडिंगच्या डेबिटला आणि सॅलरी अँड वेजेस असेल समजा तर सॅलरी शब्द पहिल्यांदा आहे ना म्हणून तो कुठं दाखवायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला असे दोन पॉईंट आपल्याला या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटच्या बाबतीत दिलेले आहेत